विजन को ऑपरेटिव क्रेडिट सोसायटी लिमिटेड कोगनोळी संस्थेचा नूतन वास्तु स्थलांतर व वास्तु प्रवेश समारंभ मोठे उत्साहात संपन्न. कोगनोळी तालुका निपाणीतील विजन को ऑपरेटिव क्रेडिट सोसायटी लिमिटेड या संस्थेचा नवीन इमारतीमध्ये प्रवेश समारंभ झाला. यावेळी माजी मंत्री वीरकुमार पाटील व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते फित कापून व दीप प्रज्वलन करून करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी मंत्री वीरकुमार पाटील हे होते. प्रारंभी स्वागत व्हाईस चेअरमन शहाजी पाटील यांनी केले. यावेळी उपस्थित मान्यवरांचा व ठेवीदारांचा माजी मंत्री वीरकुमार पाटील, माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील व संस्थापक अभिजित पाटील यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी प्रास्ताविकात बोलताना विजन संस्थेचे संस्थापक अभिजित पाटील म्हणाले, म्हणताना आज लहान मुलं नवीन जन्माला मुलं अगदी तेजस होत चाललेले आहे, अगदी ताकदीने समाजाकडे पाहायला लागले आहे. त्याच पद्धतीने विजन संस्थेने आज आपल्या ठिकाणी एक आदर्श मांडलेला आहे. आज आमच्या विजन सोसायटीकडे पाहण्याचा दृष्टिकोन, विजन सोसायटी केलेले काम, आमची विजन सोसायटीची स्थापना हे 28 मे 2020 ला हरिश्चंद्र दूध उत्पादक संघ यांच्या 10 बाय 20 कार्यालयामध्ये झाली आणि त्यातून सुरुवात होऊन आज या भव्याच्या वास्तूमध्ये आज तिसऱ्या वर्षी पदार्पण झालेलं आहे. मला सांगायला अभिमान वाटतो की आमची साहेब पहिल्या दिवशी 5000 रुपयाची घेर आणि 30 कस्टमर घेऊन आम्ही सुरुवात केली आणि आज एक अभिमानाने बोलून बोलू येतो की इतक्या मोठ्या वास्तूमध्ये पदार्पण होत असताना आज 13 कोटीच्या देवी व 7 कोटी 53 लाख रुपयांच्या पदार्पण आमच्या संस्थेने केलेलं आहे आणि या वर्षाखेरपर्यंत 85 कोटी रुपयांच्या देवी 85 कोटी रुपयांची या संस्थेने आज या वर्षाखेर केलेली आहे. आम्हाला भविष्यामध्ये फिनटेक टेक्नॉलॉजीचा वापर करून भविष्यामध्ये अधिक सुधारणा करायच्या आहेत. आता देखील भरपूर अशा सुधारणा चालू आहेत. आम्ही सभासदांना एक सर्वसमावेशक माहिती मिळावी म्हणून नॅशनल बँकेच्या दृष्टिकोनातून जे काही सुधारणा करता येतील त्या आम्ही करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहोत. यावेळी के डी पाटील, चंद्रकांत झिरकंडे, जी डी पाटील व पंकज पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी अध्यक्ष भाषणात बोलताना माजी मंत्री वीरकुमार पाटील म्हणाले, आमचे खूप साहेब ऐकायला प्रियदर्शींचे यांनी देखील यांच्या पावलावर पाहून ठेवून पाहावं. आमची छोटीशी दादागिरी असते याला करते त्याला करते त्याला काय खरे नाही. आम्ही पाटील आहे आम्ही करणार जे काय पाटील नव्हे ते आर्जे पाटील आहे आम्ही कोविड पाटील आहे एवढा खरं नाही. मला वाटते 3 वर्ष होत आहे आमचे आणि मगाची साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आर्जे एका साहेबांनी सांगितल्याप्रमाणे तसं बघितलं तर या संस्थेला काम करायला 1.5 वर्ष मिळालं. 1.5 वर्ष कोरोना आणि इतर गोष्टीतच गेली. मी अभिजित पाटील असू दे, अक्षय पाटील असू दे, त्यांच्याबरोबर टीम सर, रसाळसाहेब असतात त्यांच्याबरोबर टीम सर, याही अभिनंदन करतो की 1.5 वर्षामध्ये 13 कोटीची खेळ आणि मला वाटते जवळजवळ 7 कोटीचं कर्ज वितरण आणि 85 कोटीची उघडा हे खरंच कौतुकास्पद आहे. मी त्यांचं तुमच्या सर्वांच्या वतीनं जय अभिनंदन करतो. अभिनंदन केला सुद्धा काय काय दोघा येईन म्हणजे भूक लागली असं वाटत नाही. या संस्थेमध्ये काही नियम म्हणजे तो मित्र अभिजित पाटील यांनी मला वाटतं अवलंबले आणि त्या अगदी तंतोतंत त्यांनी अवलंबून त्याबद्दल
कारण काय तो कोऑपरेटिव्ह सोसायट्या चालू करताना ते नियम हे पाळलेच पाहिजे. नियमामध्ये शिथिलता केली तर त्या संस्था राहिला येतात हा आमचा अनुभव आहे. आणि आज कलियुगामध्ये आपण डिजिटलकडे वाटचाल करावं. मला की अभिजित बरोबर बोलतो ना, अभिजित बरोबर बोलतो. या कार्यक्रमास शंकर पोवाडे, जी डी पाटील, मोहन पाटील, संतोष पाटील, शिवाजीराव इंगळे, सचिन खोत, उमेश पाटील, बाळासाहेब कागले, अनिल पाटील, अरविंद रसाळ, अनिल चौगुले, बापू सूर्यवंशी, बाळासो पाटील, अक्षय पाटील, संजय खोत, तुकाराम शिंदे, सुनील गिरगावे, रणजित सूर्यवंशी, पूनम डांगरे, धनाजी पाटील यांच्यासह ग्रामस्थ, सभासद वर्ग, ठेवीदार व कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोगनळीहून अनिल नवाळे.